मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुप नर्सरी केजी 1 केजी 2 आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 88 30 22 84 71 आणि 98 22 50 37 25. पत्ता माळ विहीर चेतना नगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स 2012. बँकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड 8 रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा. मोबाईल नंबर 99 21 73 95 50 आणि 95 03 16 25 95. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. बुलढाण्यातील जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराची चौकशी होत असताना वरिष्ठांच्या वारंवार पत्रानंतरही त्यांना अहवाल देण्यास तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी मोठी बेशरमपणे टाळाटाळ केल्याचं दिसून येत आहे. यावरून तडस यांनी जिल्हा रुग्णालयात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी काहीही करून लांबवण्याचा नतद्रष्टपणा केल्याचं सिद्ध होत आहे. तसेच त्यांनी या भ्रष्टाचारातील भ्रष्टाचारांवर कारवाई होऊ नये यासाठी प्रसंगी वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली केल्याचं समोर आलंय. डॉक्टर तडस यांचा हा नालायकपणा आणि बदमाशी स्पष्टपणे जगासमोर आली आहे. त्यामुळे आता तडस यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या भ्रष्टाचाराला उघड करणारे तक्रारकर्ते आणि दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज करत आहे. येथील जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे भ्रष्टाचार सुरू आहे. कोरोना महामारीच्या काळात भ्रष्टाचारानं संपूर्ण जिल्हा रुग्णालयच व्यापून टाकलं होतं. जिल्हा रुग्णालय जिकडे पाहावे तिकडे भ्रष्टाचार बोकाळलेला होता. औषधे आणि उपकरणाच्या खरेदीत झालेला भ्रष्टाचार तर एवढा प्रचंड होता की त्याची व्याप्तीही शब्दामध्ये मोजणं देखील कठीण होऊन बसलंय. हा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर त्याची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यावेळी सन 2022 साली या संपूर्ण घोटाळ्याची माहिती समोर येण्यासाठी रुग्णालयाचे लेखापरीक्षण केलं गेलं. या लेखापरीक्षणाचा अहवाल दिनांक 5 जुलै 2022 रोजी आरोग्य उपसंचालक कार्यालय अकोला यांच्याकडे प्राप्त झाला. या लेखापरीक्षणात विविध पातळ्यांवर गैरप्रकार आणि भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे त्याची चौकशी होणं आणि दोषींवर कारवाई होणं गरजेचं होतं. त्यासाठी अनुपालन अहवाल तयार करून त्यात दोषींवर कारवाई करण्यासाठी स्पष्टता हवी होती. यासाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयानं एक अनुपालन अहवाल तयार करण्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांना निर्देश दिले. मात्र या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याऐवजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तडस यांनी प्रचंड दिरंगाई केली आहे. डॉक्टर नितीन तडस या प्रकरणी इतके निर्लज्ज बेशरम आणि बेमुर्वतखोर झाले आहेत की त्यांना आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून सातत्यानं पत्रे स्मरणपत्रे कारणे दाखवा नोटीस अर्धशासकीय पत्रे देण्यात आली. मात्र तडस यांनी अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठत आपल्याच अधिकाऱ्यांच्या आदेशाला नोटीशींना अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे. वरिष्ठांच्या आदेशाची इतकी बेदारकपणे आणि निर्लज्जपणे आदेशांची पायमल्ली करण्याचं हे प्रकरण जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या इतिहासातील दुर्मिळच म्हणावं लागेल. वरिष्ठ जर वारंवार अनुपालन अहवालासाठी वारंवार पत्रे देत आहेत तर तडस यांना या संदर्भात अहवाल तयार करण्यासाठी तब्बल 1 वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी का लागला हा मोठाच प्रश्न आहे. या माध्यमातून डॉक्टर नितीन तडस हे भ्रष्टाचारांना का वाचू पाहत होते? डॉक्टर तडस हे भ्रष्टाचारांकडून एवढे उपकृत झाले होते का की ते आपल्याच अधिकाऱ्यांना ठेंगा दाखवत होते? भ्रष्टाचार करणारा हा जेवढा दोषी असतो तेवढाच दोषी हा भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न करणारा देखील असतो. त्यामुळे तडस यांनी या भ्रष्टाचाराला दाबण्याचे प्रयत्न केल्याचं सध्या तरी सिद्ध होत आहे. अशा स्थितीमध्ये भ्रष्टाचारांवर कठोर कारवाई तर केली गेलीच पाहिजे, परंतु अशा प्रकारे भ्रष्टाचारांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर नितीन तडस यांच्यासारख्या बेशरम आणि बेमुर्वतखोर या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करायला पाहिजे. खरे तर आत्तापर्यंत तडस यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापही त्यांच्यावर या भ्रष्टाचाराला दाबला प्रकरण म्हणावं तशी कारवाई करण्यात आली नाही. परंतु याचा अर्थ असा अजिबात होत नाही की डॉक्टर तडस यांचा काहीच दोष नाही. भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी अहवालाला विलंब लावणं हे सरळ भ्रष्टाचारांना साथ देण्यासारखं आहे. त्यामुळे तडस यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करून आणि करोडो रुपये भ्रष्टाचार प्रकरणात या साखळीत तत्कालीन भांडारपालसह किती अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग होता ते प्रशासनासमोर येईल अशी मागणी आता प्रकरणातील तक्रारकर्ते करत आहेत. दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज देखील एकीकडे या भ्रष्टाचारात सामील आलेल्यांवर कारवाईची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे डॉक्टर नितीन तडस यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचे साहित्य उपकरणे खरेदी भ्रष्टाचारातून कमवलेली चलाचल संपत्ती अपसंपदा पुराव्यांशी प्रकाशित करून आरोपींचे खऱ्या चेहऱ्यांचा पडदाफाश करणार अजून बरेच काही पुढील भागात. सिटी न्यूज बुलढाणा.
विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 94-58-83-19 आणि 91-30-83-24.